काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली सातव यांना बावीस एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती अखेर आज त्यांनी वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला काँग्रेस नेते व माझे सहकारी राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे तरुण आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो ही प्रार्थना अशा शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत